तुमच्याकडनं जाणून घ्यायचं ते तुमच्या सुयोग बद्दल, आम्हाला सुयोग बद्दल थोडीशी माहिती द्या. सुयोगची स्थापना आम्ही 1978 महाशिवरात्रीच्या दिवशी 13 डिसेंबरला चालू केली. मी ज्या वाड्यात राहत होतो त्या वाड्यात भाडेकरी म्हणून होतो, त्याच वाड्याचं पहिल्यांदा काम हातात घेतलं आणि ते काम पूर्णपणे यशस्वी झालं. अशीच मग आस्ते आस्ते प्रोजेक्ट वाढत, जुने वाडे करता करता मोठमोठी प्रोजेक्ट केली. सुयोग ते सुयोग डेव्हलपमेंट हा प्रवास नेमका कसा झाला? सुयोग सुरुवातीला आम्ही सुयोग नावाने काम चालू करताना आम्ही नंतर सुयोगच्या वेगळ्याच ब्रँचेस केल्या. वेगळ्या मग आम्ही सिमेंट व्यवसायात आलो. सिमेंट व्यवसाय, इलेक्ट्रिकल व्यवसाय या सगळ्या करता करता सुयोगचा वटवृक्ष वाढल्यामुळे सुयोग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही फक्त बांधकामाची कंपनी केली आणि बाकी आमच्या ज्या कंपन्या आहेत त्या इलेक्ट्रिकल सुयोग एंटरप्राइज, सिमेंट सुयोग सिमेंट अशा वेगवेगळ्या नावांनी चालू आहे. सुयोगचं नेमकं वेगळेपण काय सांगता येईल, असं काय लोकांना खास सुयोग मध्ये आवडलं की ज्याच्यामुळे तुम्हाला इतकी लोकप्रियता लागली? आम्ही सुयोगचं प्रथम प्रत्येक गिऱ्हाईकाच्या जाणीवा समजून घेतो की त्याच्या गरजा काय आहेत, त्या गरजेनुसार त्याला काय दिलं पाहिजे ते करतो. आणि आम्ही वास्तुशास्त्राप्रमाणे फ्लॅट बांधतो. वास्तुशास्त्राप्रमाणे फ्लॅट बांधल्यामुळे त्या गिऱ्हाईकाची उन्नती होते आणि आमच्या घरात जो जाऊन राहतो त्याची 100% उन्नती होती. तो त्यामुळे आणि त्याची जी प्रगती होती आणि त्याला कुठलीही तक्रार राहत नाही, त्यामुळे तो कायमस्वरूपी आमचं गिऱ्हाईक बनतो आणि तो त्याच्या नातलगांना घेऊन आमच्याकडे येतो, त्यामुळे ते गिऱ्हाईक आमची कंटिन्युअस वाढत राहील. आता तुम्ही म्हणालात की अशा प्रकारे तुम्ही एक म्हणजे फॅमिली ऍटमॉस्फिअर क्रिएट करता आणि त्याच्यामुळे तुमचं एक कुटुंब झालेलं आहे सगळे हे ग्राहक म्हणजे. तर मग सुयोगच्या नावावर आतापर्यंत साधारण किती प्रकल्प आहेत? सुयोगच्या नावावर आतापर्यंत 50 प्रकल्प आहेत आणि या 50 प्रकल्पातनं कमीत कमी 15,000 कुटुंब राहत आहेत. 15,000 कुटुंब राहत आहेत आणि तो प्रत्येक माणूस आमचा एक सुयोगचा फॅमिली मेंबर आहे असं समजून आम्ही त्याची वागतो. म्हणजे आपल्या घरात ती कुठली अडचण असली तरी कुटुंब प्रमुखांनी सोडवायची, त्या क्षणी त्या कस्टमरची कुठली अडचण असो, कुठली तक्रार असो, भले तो 25 वर्षापूर्वी फ्लॅट घेतला असेल तरी आज सुद्धा त्याची अडचण आम्ही सोडवतो. सध्याच्या काळात कुठलंही नवीन कन्स्ट्रक्शन म्हटलं की पर्यावरणाचा प्रश्न नेहमी समोर येत असतो, तर तुम्ही या प्रश्नाकडे कसं बघताय? आम्ही हा पर्यावरणाचा प्रश्न आता तुम्हाला सगळ्यांना जाणवायला लागलाय, पण आम्ही आज गेल्या 15 वर्षापासून हे करतोय. सगळ्यात पुण्यात पहिलं वॉटर हार्वेस्टिंग आम्ही केलं, 100 नारळाची झाडं रिप्लांटेशन केली, ती आजपर्यंत जगवलीत आणि प्रत्येक ठिकाणी ग्रीनरीचा विचार करून आमच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये पाणी आणि झाडं या दोन्हीचा आम्ही पूर्णपणे उपभोग घेऊन लोकांना त्याचा व्यवस्थितपणे उपभोग दिलेला आहे. आणि अगदी जाता जाता एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न, या प्रोजेक्टसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून तुम्ही स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे या मराठीतल्या हिट जोडीला घेतल्या, तर यांचं सिलेक्शन करण्यामागे काय नेमकं काय? यांचं सिलेक्शन करण्यामागे यांची जी सिरियल होती एका लग्नाची दुसरी गोष्ट ही एक कुटुंबवत्सल मालिका होती आणि आमचं नेहमी कुटुंबाला प्राधान्य असल्यामुळे की चांगलं कुटुंब कसं असतं हे कुटुंब बघून आम्ही एका घराची साधी गोष्ट करायची ठरवली आणि त्यातून यांना आम्ही ते ब्रँड अँबॅसेडर म्हणून घेतले. खूप छान वाटतं, कारण त्यानिमित्ताने पुन्हा एकदा मी आणि मुक्त लोकांसमोर एका वेगळ्या रूपात एका नवीन रूपात येऊ. सुयोग ॲज अ ब्रँड, त्यांचं जे स्टँडिंग आहे मार्केटमध्ये, जो ट्रस्ट विश्वास जो निर्माण केला आहे, मला असं वाटतं की मी आणि मुक्त त्या क्वालिटीशी कुठेतरी रिलेट करतो. कारण लोक जेव्हा आमच्या दोघांचा जोडी म्हणून विचार करतात तेव्हा ते म्हणतात की अरे हे दोघे आहेत म्हणजे
वी कॅन ट्रस्ट की हे चांगली मालिका करतील किंवा चांगला सिनेमा करतील. सो दोन्ही ब्रँड म्हणजे ब्रँड स्वप्निल आणि मुक्ता आणि ब्रँड सुयोग या दोघांची जी USP आहे क्वालिटी ती म्हणजे ट्रस्ट, विश्वास. तर तो कॉमन फॅक्टर होता असं मला वाटलं. आणि मला असं वाटलं की येस ॲज अ जोडी हा ब्रँड एंडॉर्स करायला आम्ही समर्थ आहोत. कारण जो मेसेज पुट अक्रॉस करायचा आहे या ब्रँडला, ब्रँड सुयोगला, त्यासाठी इट वॉज अ विन विन सिच्युएशन फॉर बोथ ऑफ अस, म्हणजे मी आणि मुक्ता अँड द ब्रँड. आणि मला सौमेंदू भेटला, साकेत नावाची मोठी ॲड एजन्सी आहे पुण्यात, आणि ही गॉट द कॉन्ट्रॅक्ट आणि आमच्या टर्म्स जुळल्या आणि आम्हाला असं वाटलं की गुड पीपल टू वर्क विथ, म्हणून मी हा प्रोजेक्ट करतो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चाळ संस्कृतीतून तू आलेला आहेस आणि आता एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि आता या सुयोगच्या घराची गोष्ट, तर घराची तुझी संकल्पना नेमकी काय? मला असं वाटतं की घर माणसांमुळे बनतं. घर कधीच चाळीतलं नसतं, बंगला नसतो, फ्लॅट नसतो, मॅन्शन नसतं. घर बनतं त्यातल्या माणसांमुळे, त्यातल्या ओलाव्यामुळे, त्यातल्या प्रेमापोटी. मग ते काळेवाडीसारखं मोठं घर असलं तरी गोड वाटतं. मला माझं गिरगावातलं एक वन रूम किचनचं घरही गोड वाटतं आणि तुम्हाला आता सुयोग जी उत्तम उत्तम घरं बांधत आहे आणि बांधणार आहे ती पण तितकीच गोड वाटते. सो मला असं वाटतं की जर चांगल्या भावनेने घर विकलं आणि चांगल्या भावनेने घर घेतलं आणि त्यात राहणाऱ्या माणसांनी जर त्या घराला घर पण दिलं तर आय थिंक इट इज द बेस्ट प्लेस टू बी ऑन द फेस ऑफ दिस अर्थ. एका लग्नाची दुसरी गोष्ट आणि आता एका घराची साधी गोष्ट, तर काय नेमकं तुझ्या घराच्या संकल्पना आहे? त्या कॉन्सेप्टमध्येच खूप काही सांगून जातो आम्ही की एका घराची साधी गोष्ट, कारण घरं म्हटलं की नेहमी त्यात साधेपणा हवा, आपलेपणा हवा. दिवसभर धकाधकीचा आयुष्य घालवल्यानंतर शांतपणे डोकं टेकायला एक छान जागा हवी, जिथे आपण विश्वासाने आराम करू शकतो, छान स्वयंपाक बनतो घरात, जेवतो आपण, देवघर असतं, पूजा होते, आपली माणसं असतात, गप्पा गोष्टी असतात. बाहेर जाऊन आपण जे काम करतो त्या सगळ्या कामाचा काय म्हणू आपण एक सेटअप किंवा कामाची तयारी आपण आपल्या घरात करतो, त्यामुळे विश्वास आणि शांतता मिळावी अशी जागा अशी नेहमी घराची कॉन्सेप्ट असते. त्यात भपकेबाजपणा नसेल तरी चालतं, पण आपलेपणा पाहिजे आणि प्रत्येकाला एक आपलंसं वाटावं अशी वास्तू हवी असते. नेहमी अशा वास्तूच्या शोधात माणूस असतो आणि मला वाटतं की साधं, सोपं आणि आपलं असं वाटणारं म्हणजे घर. आज सुयोग ग्रुपची ब्रँड अँबॅसेडर होताना काय वाटतं तुला? खूप चांगल्या गोष्टींची असोसिएशन असावं असं नेहमीच मी माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये करत आले. काम रोल निवडताना असेल किंवा एखाद्या ठिकाणी मुलाखत द्यायला जायचं झालं तरी त्या लोकांनी आधी कोणाच्या मुलाखती घेतल्यात असं मी विचारते. त्यामुळे नक्कीच एक चांगला ब्रँड मी शोधला ज्याच्याशी आपलं असोसिएशन असावं असं मला वाटलं. आणि सुयोग किंवा भरतभाईंबद्दल मी तेच सांगेन, कारण खूप मोठी परंपरा आहे. मला वाटतं 37-38 वर्ष झाली सुयोग कन्स्ट्रक्शन बिल्डर्सनं आणि त्यांच्या क्वालिटीविषयी कधीच शंका नसते. त्यामुळे चांगल्या ब्रँडशी असोसिएशन असावं असं मला वाटलं, म्हणून मी सुयोगशी कनेक्ट झाले. त्यामुळे या बॉन्डिंगविषयी खूप बरं वाटतं, समाधान वाटतं. कारण आत्ता असं आहे की प्रसिद्धीच्या झोतात असल्यामुळे खूप लोक अप्रोच करतात, पण मी नेहमी चांगल्या गोष्टी निवडण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे भरतभाई आणि सुयोग हे त्यानिमित्ताने खूप चांगली माणसं माझ्या या वाटेवर मला सापडली, भेटली असं म्हणून आणि आमचं असोसिएशन झालं. याद देखील तू अनेक फोटोशूट्स केले असतील, पण सुयोगसाठीचा हे फोटोशूट हा एक्सपिरियन्स कसा होता? निर्णय घेतला तो म्हणजे आम्ही ॲक्च्युअल स्टुडिओत शूट करतोय, जिथे ॲक्च्युअल लोकेशनवर आम्ही शूट करतोय. म्हणजे हे आम्ही सिनेमा किंवा सिरियलचं शूटिंग करताना बरेचदा अनुभवतो, पण फील घेऊ नका, तर खरंच मला घरासारखं वाटतंय अशा ठिकाणी, अशा कोझी ठिकाणी त्यांनी आम्हाला फोटोशूटला आणलंय. त्यामुळे कदाचित त्या चांगल्या मोमेंट्स जास्त कॅच करू शकतोय आणि
जास्त त्या चांगल्या घराच्या जास्त जवळ जातो असं मला वाटतं, त्यामुळे हा अनुभव इंटरेस्टिंग आणि चेरिश करण्यासारखा वाटतो.